नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. आमच्या तमाम दर्शकांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूयात काही ठळक घडामोडी. संपूर्ण देशभरात देशाचा 72वा स्वतंत्र दिन साजरा. चेंबूरमध्ये युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिषेक मिस्त्रींनी केले ध्वजारोहण. नवी मुंबईत नवनियुक्त आमदार रमेश दादा पाटील यांनीही केले ध्वजारोहण. स्वतंत्र दिनाचं औचित्य साधत रमेश दादांच्या हस्ते वृक्षारोपण. रिपब्लिकन सेना, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजा मेयर पटेल आणि कार्यकर्त्यांनी विविध 8 ठिकाणी तिरंग्याला दिली सलामी. कल्याण येथील केबल चालकांवरील अन्यायाच्या विरोधात भारतीय केबल महासंघाचे राजू पाटील आणि केबल चालकांसह झी वाहिनीच्या कार्यालयावरती धडक मोर्चा. आणि जंतर मंतरवर संविधानाची होळी करणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी रिपब्लिकन सेनेची वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भारताच्या 72व्या स्वतंत्र दिनाच्या निमित्त संपूर्ण नवी मुंबईत मोठ्या उत्साहात हा स्वतंत्र दिन साजरा करण्यात आलाय. सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजा मिया पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण नवी मुंबईत सेनेच्या वतीनं विविध 8 ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजा मिया पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, रबाळे, दिघा, साठेनगर, साईबाबानगर, गणेशनगर अशा एकूण 8 ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आले. सर्वप्रथम मी सर्व भारत देशाच्या नागरिकांना 72वा स्वतंत्र दिवसच्या शुभेच्छा देतो. कारण हा आपला 72वा स्वतंत्र दिवस आहे आणि 72 वर्षापासून आपण सर्वात जास्त म्हटलं तर आमच्या ह्या झोपडपट्टी विभागामध्ये सर्वात जास्त ध्वजारोहण होते. बाजूबाजूला एकाच्या पुढे एक, गल्लीगल्लीत. कारण काय, फक्त हे जो गरीब आहे, गरीब तबका आहे, काम करणारा मजूर वर्ग आहे, या लोकांना असं वाटतो की हा आमचा राष्ट्रीय सण आहे आणि ह्या राष्ट्रीय सणीचा सुट्टी असते आणि जल्लोषात हे सण साजरा करत आहे. माझा हे कमीत कमी आता हे 8वा ध्वजारोहण आहे. मी तुरब्यापासून एक मुकुंदपर्यंत जाऊन आलेलो आहे आणि येता येता सर्वांना वेळ देऊ शकत नाही. तरीसुद्धा इथं उशीर झालेला आहे. इथले लोक बरेच ताटकळून गेले होते झेंडावंदन पटेल साहेब येतील म्हणून. पण करणार काय, एकटा माणूस कुठं कुठं फिरणार, ह्या हिशेबानं आम्ही करतो आहे. आणि सर्व नागरिकांना या ध्वजारोहणाच्या आम्ही शुभेच्छा देतो आहोत. आणि जागोजागो जाऊन सर्वांना आता काल या 9 तारखेला जी संविधान जाळलेले आहे त्या ठिकाणी संविधानाची प्रत जाळलेली आहेत काही मनुवाद्यांनी, तर हा आज स्वतंत्र दिवस आहे. आपण भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, हे आम्ही शाळेत गेलेल्या पहिलीच्या मुलांना, ते सर्व शिकलेले लोक आहेत. ही शिकलेली लोक हुकल्यासारखं काम करायला लागलेत. काय या मनुवाद्यानं का शाळेत गेलेले नव्हते का, त्यानं का पहिलाच जसं आपण पान उलटतो त्याच्यामध्ये प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय आम्ही बांधव आहेत. मग असे असतानासुद्धा संविधानावर त्यांचे डोळे चाललेले आहेत, त्या संविधानावरचे डोळे त्यांचे आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि ह्या दृष्टीने आता आपल्याला काम करावं लागणार आहे, तरच खरोखर आपल्याला स्वतंत्र मिळालं असं आपण समजू. नाही तर आपल्याला जर 72 वर्ष झाले आपण गुलामीतच होतो आणि अजून बी आपल्याला गुलामीतच राहावं लागणार आहे. खरं जर स्वतंत्र मिळवायचं असेल तर ह्या संविधानावर, ह्या लोकशाहीवर नजर डाळण्याचे डोळे फोडल्याशिवाय आपल्याला खरी लोकशाही मिळणार नाही. कॅमेरामॅन गणेश गुप्तासह ज्योत्सना केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.